Hello, good morning. How are you all? Today I am going to speak only for girls. आज मी फक्त मुलींसाठी बोलणार आहे. मुलींनो, कसं वाटतंय तुम्हाला? मस्त ना? आपल्या सगळ्यांना मुली झाल्याबद्दल वी शुड फील प्राऊड. एम आय राईट? येस. आता मी मुलींसाठी बोलणार म्हणजे कशासाठी? मला काल परवा काही मुली भेटल्या, त्या म्हणाल्या, नाही बाबा, ओ मॅडम, आम्ही मुलगी व्हायच्याऐवजी मुलगा व्हायला पाहिजे होतो. म्हणून मला वाटलं आज मी जरा मुलींसाठी बोलावं म्हणून. हे पूर्वीपासून आपलं हिस्ट्री बघितलं तर आपले मुलीला लक्ष्मीचे रूपान बघितलेलं जाते. मुलगी बेटी म्हणजे धनकी पेटी हे सुद्धा म्हणतात. पण ॲक्च्युअली रियालिटीमध्ये असं होते का, हा पण आपण विचार करायला पाहिजे. नो डाऊट, बरेच कुटुंबात आज मुलगा मुलगी हा काही डिफरन्स होत नाही, भेदभाव काही करत नाही, दोघांनाही सारखंच लहानाचं मोठं करतात, शिकवतात. पण अजूनही परिस्थिती काय काय ठिकाणी अशी आहे की मुलींबद्दल जरा मुलांपेक्षा कमी लेखलं जाते. अशा वेळी हे बघा, आपण काय दुसऱ्याचं काही करू शकत नाही, पण आपण काय करायचं ह्याच्यावर मी आज बोलणार आहे. फर्स्ट थिंग इज, मुली आपण ठरवून घ्यायचं, मी कोणापेक्षाही कमी नाहीये. मलाही मुलांना दिल्यासारखं दोन डोळे, दोन हात, पाय, डोकं, सगळं काही दिलेलं आहे. हम किसी से कम नहीं है. आणि मेन आपण तीन गोष्टींवर विचार करायचा. आपण फिजिकली फिट राहायला पाहिजे, मेंटली फिट राहायला पाहिजे, आणि आपण फायनान्शियली सुद्धा डिपेंडेंट होता कामा नये. अंडरलाईन माय वर्ड्स, वी शुड बी इवन फायनान्शियली इंडिपेंडेंट. आता ह्या गोष्टी मिळवायसाठी आपण काय करायला पाहिजे? फिजिकली आपल्याला माहीत आहे, व्यायाम म्हणा, खेळकूद म्हणा, हे करून आपण आपले व्यवस्थितपणे तंदुरुस्त राहायला पाहिजे. आणि मेंटली हे पण तर चांगले विचार, मेडिटेशन करा, हे करा, मानसिकरित्या तंदुरुस्त राहावा. आता फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं म्हणजे एक म्हणजे शिक्षण घ्या, किंवा तुम्हाला काही आर्ट किंवा काही कला कुठल्याही प्रकारच्या येत असल्या की त्या वापरून पण आपण इंडिपेंडेंट राहू शकतो. हे करताना कितीतरी आपल्या आजूबाजूला बघा तुम्ही, इवन आपले पूर्वीच्या स्त्रियासुद्धा कितीतरी जणी शिवणकाम करून घर चालवलेलं आहे, कितीतरी जणी स्वयंपाकाची कामं करून घर चालवलेलं आहे, कितीतरी जणी घरात हे चालू केलेला व्यवसायात उद्या मोठा व्यवसाय सुरू केलेला आहे. त्यामुळे मुलीनो, कधी मनात विचार सुद्धा आणू नका आपण कुठेही कोणालाही कमी आहोत. नाही, तुम्ही झांसीची राणी आहात, तुम्ही इंदिरा गांधी आहात, तुम्ही मार्गरेट थेचर आहात. लक्षात ठेवा, आपले इंडियात सुद्धा महिला पंतप्रधान झालेत, राष्ट्रपती झालेत, आता सुद्धा महिला राष्ट्रपती आहेत. म्हणजे आपल्याला सरकार, आपला समाज सगळीकडून आपल्याला प्रोत्साहन देते, आपल्याला कोणी कमी लेखत नाही. कित्येक वेळेला पण आपणच आपल्याला कमी लेखतो. कितीतरी मुली मला म्हणतात, आता काय करणार गो, शिक्षण आता काय, लग्न बिग्न करायचं कशाला, काय नवरा बघेल की? हा विचार बरोबर नाहीये. नवरा कितीही मिळवत असू देत, पण ॲटलिस्ट तुमचे पुरतं तरी तुम्हाला मिळवायला यायला पाहिजे. तुम्ही फोन रिचार्जसाठी म्हणा किंवा ब्युटी पार्लरला जाण्यासाठी म्हणा, नवरेकडे हात पसरणं हे काही योग्य मला तरी वाटत नाही. त्यामुळे आपण फायनान्शियली पण इंडिपेंडेंट व्हायला शिकायला पाहिजे. हे सगळं करताना मुलीनं मला तुम्हाला सांगायचं आहे, देवानं आपल्याला कितीतरी गुण
पुरुषांचे बरोबरी ना, कितीतरी पुरुषांपेक्षा जास्त सुद्धा दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल प्रेम, पेशन्स हे गुण पुरुषांपेक्षाही आपल्याकडे जास्त आहेत. मानसिकरित्या तुम्हाला माहीत आहे एक स्त्री कायम कित्येक वेळा पुरुषापेक्षा मजबूत असते. त्यासाठी म्हणतात कोणी यश सक्सेसफुल पुरुषाचे मागे सुद्धा एक स्त्री असते. आत्महत्या कोण जास्त करते? आता शेतकऱ्यांचा आत्महत्या आपण रोज पेपरला असतो. आपण शेतकरी आत्महत्या करतो, पण शेतकरी स्त्री आत्महत्या केलेला ऐकले तुम्ही? वाचले नाही. ते शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या तरी ती स्त्री पुढे जाऊन सगळं काही व्यवस्थितपणे सांभाळते. मला ह्यातनं तुम्हाला काय सांगायचं आहे म्हणजे आपण स्त्रिया कुठेही कोणालाही काही कमी नाही बाळानो. त्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल विचार करा, आपले लाय सर्व काही व्यवस्थित देवानं दिलेलं आहे, त्याचा आपण पूर्ण उपयोग करायला पाहिजे. आपण दुसऱ्यावर डिपेंडेंट होता कामा नये. पाहिजे तर आपण दुसऱ्याला आधार देऊ. हे सगळं करताना पण मी कोणतरी आहे, मी कोणतरी बडी आहे असा विचार करू नका. इवन मी कित्येक वेळा मुलींना म्हणते, लग्न करून तुम्ही जाताना जाता किंवा कधी कधी काय असते, आपलं माहेर खूप बडे असते, सासर ते तुलनेत नसते, अशा वेळी आपण कसं वागायचं? आपले डोक्यावरचं मुकुट काढी खाली ठेवून जायचं. किंवा तुम्ही डॉक्टर असाल, इंजिनियर असाल, कोणी मोठे अधिकारी असाल, तुम्ही ऑफिसमधनं घरी जाताना घरात शिरायच्या आधी मी कायम म्हणते डोक्यावरचं मुकुट काढून ठेवा. घरात तुम्ही एक बायको आहात, आई आहात, सून आहात, बहीण आहात, या सगळ्या आपल्याला नाती सांभाळावी लागतात. आणि हे सगळं सांभाळताना आपल्याला देवानं सर्व काही दिलेलं आहे. त्यामुळे मुलीनो, बी बोल्ड. आपण कोणालाही कुठे कमी नाही. आणि आज आपल्याला, आपण खूप लकी आहोत. आपले आईवडील आपल्याला भरपूर शिकवतात. काळ बदललेला आहे, कुठलीही नोकरी कुठलाही बिझनेस करायलाही आपल्याला एलव करतात. पण आपण काय करायला पाहिजे? आपलं वागणं व्यवस्थित ठेवायला पाहिजे आणि आपण हार्ड वर्क करायची तयारी ठेवायला पाहिजे. त्याच्याबरोबरच आपण समाजाचा एक घटक आहोत. आपल्याही समाजाला काहीतरी देणं आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. हे सगळं समजून घेतलं तर आपण पण किसी से कम नाही. आज तुम्ही आजूबाजूला बघता, सर्व क्षेत्रात मुली आहेत. डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वैमानिक आहेत, रेल्वे गाड्या चालवतात, राष्ट्रपती आहेत, इवन पंतप्रधान आहेत. मग आपण कुठे कमी आहोत कोणाला? नाही. तो बी गर्ल्स, बी ब्रेव, गो हेड. समाजाचं एक स्ट्रॉंग असं आप स्वतःला स्ट्रॉंग गण माना. त्यामुळे कुठल्याही आई बापांना असं वाटणार नाही, हो मला मुलगी झाली, हो मला दोनही मुली आहेत, मला तीनही मुली आहेत. नाही, आई बाप अभिमानानं म्हणतील, हो मला मुलगी आहे. तुम्हाला माहीत आहे मुलगी असणं म्हणजे काही कमीपणाचं नाहीये. त्यामुळे मुलगी आहे म्हणून आमच्या आई वडिलांनी आपला गर्वानं मान त्यांची वर जायला पाहिजे का, म्हणजे माझी मुलगी पण कोणतरी आहे. ती आज कलेक्टर आहे, ती आज इंजिनियर आहे, किंवा ती आज पंतप्रधान आहे, किंवा राष्ट्रपती आहे, किंवा आणि काही असो, ती एक उत्तम गृहिणी आहे. काही असो, माझी मुलगी एक उत्तम, ती दुसऱ्यावर डिपेंड करून नाहीये, ती आपला सगळं व्यवस्थित वाटते. हे आपण जाणून घ्यायला पाहिजे मुलीनं. आणि आपण अगदी
छान पैकी व्यवस्थित प्रेमानं राहायला पाहिजे असं आपण केलं तर कोणालाही मुलगी म्हणजे लायबिलिटी वाटणार नाही. शी विल बी एन एसेट. ह्या नोटवर मी थांबवते. आपण सगळ्या आपल्या आई वडिलांचे एसेट्स बनूया. अच्छा, बाय, हॅव अ गुड डे.